पण कधीच आई होऊ शकणार नाहीये. नंतर मी असा विचार केला की जे घडलंय त्यात माझी काही चूक नाही, जे आहे ते अस. आजी यातला शब्द आणि शब्द खराय, म्हणून मी आधी यशला सुद्धा नकार देत होते, पण मी त्याच्यापासून काही लपवलं नाहीये. आज मी सगळ्यांसमोर हे बोलण्याची हिम्मत केली, कारण भविष्यात मी कुणाला फसवलं हे मला नाही ऐकायचं. काका, ही जागा चुकली असं तुम्हाला वाटतं, पण मला असं वाटलं की आज जरी वेळ निघून गेली ना तर नंतर काही उपयोग नाही. नंतर मी कितीही ओरडून सांगितलं ना तरी कुणाला तरी असंच वाटेल की मी मुद्दाम आधी काही बोलले नाही, म्हणून आज आत्ता बोलले सगळ्यांसमोर.